कसबा आणि चिंचवडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले, मात्र पुण्याचा कौल भाजपलाच मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. मतमोजणी सुरू होण्याआधी बावनकुळेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहे. कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीचे मतमोजणी काही तासांवर आलेली आहे, काय प्रतिक्रिया? दोन्ही जागा आम्ही जिंकू, तर दोन्ही जागेवरचे जे मतदार आहेत चिंचवड आणि कसबा, मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी एकनाथजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत. इकडे लक्ष्मणराव जगतापांचा संकल्प विकासाचा, इकडे मुक्ताताई शिडकांचा विकासाचा संकल्प जो होता तो पूर्ण करण्याची जी जबाबदारी आहे किंवा विश्वास आहे. 51% लढाई लढण्याकरता आम्ही सक्षम आहोत आणि 51% लढाई जरी आली तरी आम्ही जिंकू. एक पैशांचा वाटप झाल्याचे खूप आरोप झाले या संपूर्ण लढाईमध्ये. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं धोरण आहे. आम्ही कधी सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे आमच्या कुठल्याही याच्यात नाहीये, संस्कारात नाहीये. त्यामुळं त्यांनी आरोप केले हे त्यांचे स्वतःचे, त्यांनी असं केलं आहे, त्यांची ती भूमिका आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं. कसबा आणि चिंचवडचं चित्र आहे ते काही तासांनंतरच क्लिअर होईल आणि त्यानंतर ही लढत आपणच जिंकणार असा दावा सुद्धा बावनकुळेंनी केला. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेचे अमर काणे नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.